तुला माहितीये माझ्या आईला जर मी सांगितलं ना की आई आज मला पोळी भाजी नकोय, तर माझी आई काय म्हणेल? ठीक आहे नको खाऊ, तुला हवं ते खा, किंवा माझी आई ते बनवून दे, आम्ही बाहेर ना मागवू किंवा आम्ही बाहेर जाऊ खायला. पण हेच जर मी माझ्या सासूबाईंना सांगितलं की मला आज पोळी भाजी नकोय, तर त्या काय करतील? त्या म्हणतील इथे बस, समोर बस. आणि यात मनीषचे बाबाही सामील होतात. मग मला विचारणार का तुला पोळी भाजी का नकोय? पोळी भाजी हे घरचं अन्न आहे. मग घरच्या अन्नाचं महत्व सांगतील, आपल्या पूर्वजांनी किती विचार करून हे सगळं बनवलंय याबद्दल सांगतील. मग ते तुम्ही आजकालची मुलं, ते तुझ्या आईनी हे सगळं तुला शिकवायला हवं होतं इथपर्यंत बोलतील. माझ्या आईचं नाव का काढता? तुम्हाला मला बोलायचं आहे ना, मग तुम्ही मला बोला ना. पण त्यावर माझ्या सासूबाईंचं असं म्हणणं असतं की मुलगी ही आईचं प्रतिबिंब असतं. म्हणजे माझी आई वाईट, तिनं मला काही शिकवलं नाही ना, मग माझी आई वाईट. आता या मला तयार करणार त्यांच्या हाताखाली, या सगळ्याची मला अजिबात सवय नाहीये ग. हे बघ गीता, तू तू एकदम शांत हो, तू ना खूप अग्रेसिव्ह झाली आहे सत्ता. मला ना खूप राग येतो मग जान्हवी, कशावर मला लेक्चर देतील याच सतत टेन्शन असतो मला. माहितीये तुला, मनीषचं आई पुढे काहीच चालत नाही, आई म्हणेल की पूर्व दिशा असं असतं त्याच. एवढं जर होत तर मग आई आई करत बसलं असतं ना, लग्न कशाला केलं? आय कॅन अंडरस्टँड, पण हे काही यावरच सोल्युशन नाहीये. मग काय करू श्री, तूच सांग काय करू मी. ह्या दोघी जणी ऐकायला तयार नाहीये, दोघींपैकी एकीलाही स्वतःचा हे का सोडायचा नाहीये. का लग्न केलं मी असं वाटतं मला आता. हो हो हो, काम डाऊन काम डाऊन, बस तू जरा. नाही नको. हे बस न जा मागो. नको, मी आत्ताच घेतला आणि आय एम सॉरी. सॉरी कशासाठी? नाही मी उगाच तुला हे सगळं सांगत. उलट बरं झालं बोललास. पण त्या दोघी खूप चांगल्या आहेत अरे, फक्त एकत्र आल्या ना की बिन असतं त्यांच. असो निघेल काहीतरी सोल्युशन, मी येतो. ए मनीष आई. अरे मला दोन अर्जंट मेल्स पाठवायचे आहेत, येतो. एक मिनिट, एवढं अगदी बोलायची काही गरज नाही आहे. एक शब्द काढत नाही तो आई समोर. आम्हाला मूल हवंय का नकोय हा त्याच्या आईचा निर्णय कसा असू शकतो? हट्ट असेल, पण मला मूल नकोय हे त्यांना कळतच नाही, किंवा त्याचं महत्वच नाही आहे त्यांना. त्यांना नातू हवाय आणि त्यासाठी त्या प्रयत्न करताय. बरं घर एवढं छोटं आहे ना जान्हवी, की कधी मी बेडरूम बंद करून मस्तपैकी टीव्ही बघितला असं कधी झालंच नाही. सतत एकमेकांच्या समोरासमोर सतत आदळ आपण. हो गीता ओके, तू शांत हो. हो हा बोल ताई. अग त्या होत्या ना समोर म्हणून बोलले नाही. चालूच आहे अजून. हो पहाटे 2:30 उठवतात आम्हाला दोघांना. मग काय नाही मनीष उठतोस का रे? मनीष मला ना उगीच अशी शंका येते, जान्हवीला दिवस गेलेत की काय? मला तर केव्हा चाली होती, मी म्हंटल होत तुम्हाला, तर तुम्ही म्हणाला दाण्याची चटणी खाल्ली ना म्हणून ऍसिडिटी होती. पण ते खरंच आहे. अग हो, तिने ना परवा जवळजवळ अशी वाटीभर दाण्याची चटणी खाल्ली, त्यामुळेच होत होत्या तिला उलट्या. हो पण इतके दिवस टिकेल का ती ऍसिडिटी? अग हो, म्हणजे चेहरा पण बघ ना कसा तरी दिसतोय, तसा वेगळाच दिसतोय. मी त्या चष्म्यातून बघताय ना म्हणून वाटतंय तुम्हाला तसं. पण जरा वाढलेलं दिसतंय ना. मला नाही वाटत आहे. नाही नाही तसं नसेल. अग गेली तेव्हा प्रेग्नंट नव्हती ना, आणि आत्ताच तर आली आहे परत, म्हणून तर मी बोलले नाही ना. नाही तर उगाच आपण बोलायचो आणि त्यांना वाईट वाटायचं. म्हणजे आधीची गोष्ट वेगळी होती, पण आता ना श्रीशी बोलताना मी जरा 10 वेळा विचारच करते. हो म्हणजे नकोच काही बोलायला? नाही तसं नसणारच काही. आणि तब्येतीचा अपडाऊन होतातच ना, आता जरा मलूल वाटते ती.
पण ते स्ट्रेस मुळे होऊ शकत. आता कसला स्ट्रेस? अहो स्ट्रेस वहिनी, वर्किंग वुमन आहे ना ती, मग धावपळीचा कामाचा स्ट्रेस होऊ शकतो. हो होऊ शकतो. आज रात्रीपासून ना बदाम भिजत घालते तिच्यासाठी, बदाम तब्येतीला चांगले असतात ना. वहिनी काळे मनुके पण घाला. हो तेही घालते भिजत, रोज सकाळी देत जाऊया तिला. श्रीला पंडे. अगं तो कुठला खायला? खाईल ग, इतके वर्षात कधी नाही खाल्लं. ग प्रयत्न तर करून बघ ना. बर त्याच्यासाठी पण घालते भिजत. जान्हवीच्या निमित्ताने खाल्लं तर बरंच आहे ना. काय पण म्हणजे आपण काही विचारायला नको ना? नाही नाही नको नको. पण खरंच असेल का काही तस? आता इतक्या उलट्या होत आहेत म्हणजे. नाही नको, नाही तसं काही नसेलच. नको म्हणजे त्यांचं काही प्लॅनिंग बिनिंग असेल तर आपल्याला माहित नाही ना ग. त्याच्यामुळे आता श्रीचा मूड नको झाला परत. म्हणजे त्यांच्याकडनं काही सांगणं झालं तर वेगळी गोष्ट आहे. मागच्याला कशी फजिती झाली आठवत आहे ना. चनू ए बेटा काय ग येऊ का? झाल्या का चालू उलट्या? सारख्या हे व्हायचंच. आता सारखं म्हणत असत. मला देखील पिंट्याच्या वेळेला असाच त्रास होत होता. अगं साधं पाणी जरी प्यायले ना तरी उलटून निघायचं. अगदी ना जीव नकोसा व्हायचा मला. अगं पहिले 3 महिने बाईला हा त्रास होतोच. तर काही वासा बिसाचा त्रास होतो का? दुधाच्या वासाने. काय ग अग सावकाशा मला मोरी तोलय. मी काय ग अगं नुसत्या नावाने पण होतय की काय? नावही घेऊ नकोस. बर राईट राईट. बाकी घरी सगळी बरी आहेत ना? हो. ती बेबी त्यांचं काय? त्यांचं काय? त्यांनाच तू नको होतीस ना घरात. लेकाचं लग्न लावायला निघाल्या होत्या. दुसरं आई असं काही नव्हतं. मला माहितीये सगळं. आई ते जाऊ दे ना. जाऊच दे. तू पोटूशी आहेस, जरा जपायला हवं. बरं सांगितलंस का त्यांना सगळं? नाही अजून नाही सांगितलंय. अगं बाई अजून नाही का? का ते सांगून टाकायचंच ना. सांगणार होत. मग बघ नातवासाठी कशा पुढे पुढे करतील त्या. तू कशी आहेस? ठीक आहे. कशी दिसते? आहे त्यात गोड मानून राहायचं अशी समाधानी वृत्ती आहे माझी. म्हणून तर हे शरीर असं धडधाकट आहे. बाबा कधी येतील? अगं ते बाहेर गेलेत पाय मोकळे करायला. येतील आता. बरे आहेत ना ते? पायाचं दुखणं वाढलंय ग, पण हट्टीपणा मात्र कायम आहे. काही झालं तरी ऑपरेशन करून घ्यायचं नाहीच असंच म्हणतात ते. नाही ते ऐकणारही नाहीत. आपल्याकडे त्यातल्या त्यात तुझंच ऐकतात ते. तूच जरा समजाव त्यांना. आई आजपर्यंत कमी वेळा समजावलंय का त्यांना? हो ग. बरं जाऊ दे. चहा घेतेस का गोडभर? नको. अगं घे ना. जानू सासरी गेलीस ना की तुझी तब्येत खालावते. बघ बघ ना कशी दिसायला लागलीस तू. अगदी मुलान दिसतीस. आई ते उलट्यांमुळे होत आहे. असं होतच. लेकरू वाढते पोटात, मग त्यासाठी सगळं सहन केलंच पाहिजे. पेंट्या बोलला का तुला काही? कशाबद्दल? आणखी कशाबद्दल? लग्नाबद्दल. हा ते हो. काय ग? अगं तुझ्या भावाच्या लग्नाबद्दल तुला फक्त काय ते हे एवढंच वाटतं होय. बघूया.
घाई काय? हो घाई आहे, नाहीतर तुझे बाबा घर सोडून निघून जातील. त्याचं लग्न ठरलं तर निदान घरात कार्य आहे म्हणून तरी राहतील ते. बघूया. हे बघ, तू मनावर घेतलं पाहिजेस. तू मनावर जर घेतलंस ना तरच यातनं काहीतरी मार्ग निघेल. तू कधी आलीस? फोन नाही का करायचा? अहो, फोन कुठे नेला होता तुम्ही? घरातच विसरून गेला होता. अरे हो, खरच. बर, चहा घेताय का घोडभर? नाही, नको. तू घेतेस? नाही, मला नको आहे. तुम्ही दोघं बसा, मी जरा भाजी घेऊन येते. पुन्हा कांद्याची भाजी केली ना तर पेंट्या खायचं नाही. हा, थकल्यासारखी दिसतेस. ते प्रेग्नन्सीमुळे, बाकी काही नाही. तुम्ही कसे आहात? मी काय, दिवस ढकलतोय. मरण येत नाही तोपर्यंत जगावं तर लागणारच ना. श्री लहान असताना ना मीच त्याला चॉकलेट द्यायचे, पण डॉक्टरांनी सांगितलं की त्याचे दात किडत आहेत, त्याला चॉकलेट देऊ नका. तो मागायचा माझ्याकडे, पण मी दिलं नाही त्याला चॉकलेट. आई, मी बोलायला गेले ना त्याच्याशी की हाताची घडी घालायचा आणि दुसऱ्या कोपऱ्यात जाऊन बसायचा. इतके दिवस पुरंगुटून बसलेला असायचा ना माझ्यावर, पण इतका गोड दिसायचा ना, असं वाटायचं त्याला अशी घट्ट मिठी मारावी आणि खूप पाप्या घ्याव्या त्याच्या. पण आपली स्वारी ही रुसलेलीच. कधी कधी वाटायचं द्यावं का त्याला चॉकलेट, पण नाही दिलं मी त्याला कधी. म्हटलं माझ्यावर रागावला तरी चालेल, पण चॉकलेट त्याच्यासाठी चांगलं नाहीये ना. मग शेवटपर्यंत मी नाही दिलं. कितीतरी दिवस पुढे गुस्सात होता तो. त्याचा स्वभाव आहे तो. अजूनही फुरंगटलेलाच, पण त्याला हे कळत नाही की मी जे काही करते ते त्याच्या चांगल्यासाठीच करते. बेबी, आता दोन गोष्टी बदललेल्या आहेत. कोणतं? एक तर तो एवढा लहान राहिलेला नाहीये की त्याच्यासाठी काय हार्मफुल आहे ते त्याला कळणार नाही, आणि दुसरं, तू नकारत असलेली गोष्ट चॉकलेट नाहीये, त्याला आवडणारी हाडा मासाची बायको आहे त्याची. तूच म्हणालीस ना जान्हवीचे डोळे पाणावले होते. हो, तिलाही रडू आलं होतं माझं बोलणं ऐकून. मग एवढी सेन्सिबल मुलगी त्याच्यासाठी योग्य नसेल असं वाटलं का तुम्हाला? जान्हवीनं पिंट्याच्या वेळी स्टँड घेतला नाही, ही न केलेली गोष्ट तुम्हाला आठवते, पण या घरासाठी तिने इतक्या गोष्टी केल्या, त्या आठवून तिला माफ करणं तुम्हाला जमत नाहीये. तुम्ही इतकं सगळं केलं तिच्या विरुद्ध, पण तरीही तुमच्या बाजूनं उभी राहणारी मुलगी केवळ एका प्रसंगात तुमच्या मताप्रमाणे ती वागली नाही म्हणून तिला दूर लोटणं योग्य आहे का? बेबी, आपली माणसं सदा सर्व काळ आपल्या मनाप्रमाणे वागत नाहीत म्हणून आपण त्यांना दूर लोटतो का? मी तुला हवं तसं वागत नाही म्हणून तुझी माया आटली का? नाही ना. मग तोच न्याय जान्हवीला का नाही लागू होत? मला पटलंय आई, माझं चुकलंय. मी श्रीशी असं बोलायला नको होत. जान्हवीला मी आधीच समजून घेतलं असत ना तर मी अशी एकटी पडली नसते ग. तू म्हणालीस ना तेच बरोबर, माझ्या स्वभावामुळे माणसं दूर जातात माझ्यापासून. मला माझा स्वभाव बदलायलाच हवा. चुकलं माझ. श्रीच्या अपरोक्ष त्याचं लग्न जुळवायची खटपट करायला नको होती मी. माझा इगो मोठा झाला, प्रेमापेक्षाही मोठा झाला. पण जेव्हा श्री माझ्याशी बोलण्याचा झाला ना, तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझं त्याच्यावरचं प्रेम माझ्या इगोपेक्षा खूप खूप जास्त मोठं आहे.
श्री मला नाही सहन होते. श्री माझ्याशी बोलत नाहीये, माझ्यापासून दुरावलाय. मला माझा स्वभाव बदलायलाच हवा. माझा मुद्दा बरोबर असतो पण ती मांडण्याची पद्धत चुकीची. देव कायमचा तुटला. मी कस बस पचवलं ते, पण आता मी केलेली तोडफोड पचवण्याची ताकद नाही राहिलेली माझ्यात. सगळ्याच बाबतीत चुकलंय माझं, कांताच्या बाबतीत पण, आणि कदाचित देवच्या बाबतीत पण. पण आई, आता ना मला माझी चूक सुधारायची. श्रीच्या बाबतीतली सुद्धा आणि कांताच्या बाबतीत सुद्धा. इगो मध्ये न आणता हे रिअलायझेशन महत्वाचं आहे. आई, मी श्रीशी बोलू? नको, जान्हवीशी बोल. तुझा मार्ग सोपा होईल. ठीक आहे, मी बघते ती आली का. एक तुझं लग्न सोडलं तर काहीच मनासारखं झालं नाही. लहानपणापासूनच मन मारून जगायची सवय लागली होती. तुझी आई गेल्यानंतर मी आणखीनच निरीच्छ झालो. तू सासरी गेलीस तेव्हा वाटलं की चला आता मी मोकळा झालो, आता काहीतरी परमार्थाचं बघू. ज्या गोष्टी आपल्याला आवडत नाहीत, रुचत नाहीत, पचत नाहीत, त्यापासून दूर राहूया. पण नाही, मला ज्या गोष्टी आवडतात त्यापासून मला दूरच ठेवायचं चंग बांधलाय परमेश्वराने. असं काय म्हणताय बाबा तुम्ही? अगं नाही, खरंच. आता हे पायाचंच बघ ना, चार पावलं चाललं तरी रग लागते, अजिबात साथ देत नाहीत पाय. तुझी आई गेली तेव्हा ठरवलं होतं की पंढरपूरच्या वारीला जाईल. तेव्हा शक्ती होती पाया, पण वेळ नव्हता. आता वेळ आहे पण शक्ती नाही. उद्या जाऊ करत म्हातार पण आलं, पण माझी पंढरपूरची वारी काही झाली नाही. त्या साधूच्या गोष्टीसारखं झालंय माझं. तुला सांगितली नाही का मी ती? कुठली? अगं, एक साधू असतो, तर एका सम्राटाला इच्छा होते त्या महान साधूला जाऊन भेटावं, त्याचं दर्शन घ्यावं. सम्राट निरोप पाठवतात की मी तुमच्या दर्शनाला येतोय. साधू महाराज म्हणतात या, पण काही ना काही कारणाने सम्राटाचं जाणं काही होत नाही. सम्राट आपल्या राजमहालात, साधू आपल्या गावाबाहेरच्या आश्रमात. काही ना काही कारणाने सम्राटांचं साधूच्या दर्शनाला जायचं लांबणीवर पडत राहत. काय आक्रमण होतात, घरची कार्य, लग्न, मुलं बाळ, आजारपण, प्रजेच्या अडचणी, राज्यकर्त्यांना अडचणी काय कमी असतात का? असं होता होता दिवस जातात आणि सम्राट विचार करतात की आपण काही साधूच्या दर्शनाला जाऊ शकत नाही हो, तर साधू महाराजांनाच आपल्या राजवाड्यामध्ये बोलवून घेऊया. म्हणून ते साधू महाराजांना निरोप पाठवतात की महाराज, मी काही येऊ शकत नाहीये, तेव्हा तुम्हीच राजवाड्यामध्ये या, आम्हाला तुमचं दर्शन घ्यायचंय. साधू महाराज उलट निरोप पाठवतात, आलो असतो पण मला हे झाड सोडत नाही. सेवक चक्रावतो, येऊन निरोप सांगतो सम्राटाला की साधू महाराज म्हणतात झाड सोडत नाही. सम्राटालाही काही कळत नाही, तो पुन्हा सेवकांना पाठवतो, पुन्हा निरोप येतो, साधू महाराज म्हणतात झाड सोडत नाहीये. सम्राट आणखीनच चक्रावतो, परत परत सेवकांना पाठवत राहतो, शेवटी अगदी रथ सुद्धा पाठवतो की रथात बसा आणि राजवाड्यामध्ये या. तरी साधू महाराजांचा निरोप तोच, आलो असतो पण झाड सोडत नाही. तेव्हा सम्राट विचार करतात की आता आपण स्वतःच जाऊन पाहावं. तेव्हा एक दिवस ते स्वतःच साधू महाराजांच्या आश्रमामध्ये दाखल होतात आणि साधू महाराजांना विनंती करतात की आम्ही तुम्हाला घेऊन जायला आलोय राजवाड्यावर, चालावं. साधू तिथल्या एका झाडाला मिठी मारतात आणि म्हणतात आलो असतो पण हे झाड सोडत नाहीये. सम्राटाला आपली चूक कळते, आपण संसारामध्ये कसे अडकून पडलोय हे त्याच्या लक्षात येतं.
तो साधू महाराजांची क्षमा मागतो, त्यांचं शिष्यत्व पत्करतो आणि मोक्ष प्राप्ती करून घेतो. बाबा तुम्ही ऑपरेशन करून घेतलं तर पंढरपूरला जाऊ शकाल. पंढरपूरचा प्रश्न नाहीये ग, एकंदरच आयुष्याचा जमा खर्च मांडला ना तर खर्चच खर्च आहे. जमा संचित काही नाही. असं का म्हणताय तुम्ही बाबा? नाही तसं नाही ग, पण वृद्धाश्रमामध्ये सुखाने राहिलो असतो. आता पिंट्याने अचानक हे लग्नाचं काढलंय ना, बोलला का तुला? हो मला म्हणाला. आता त्याचं लग्न होणार असेल तर घर कसं सोडणार मी? बाप जिवंत आहे म्हटल्यानंतर मुलाचं लग्न जमवताना हवाच ना तो घरात. म्हणजे त्याच्या म्हणण्याला काही किंमत आहे का नाही हा वेगळा भाग. बाबा तुम्ही असं डिप्रेसिंग का बोलताय? डिप्रेसिंग नाही ग, खरं तेच बोलतोय मी. ही बाई एवढं वाईट वागली तुझ्याशी, बाप म्हणून काय शिक्षा केली मी तिला? अहो पण मलाच तिला शिक्षा व्हायला नकोय. पण म्हणूनच तिचं फावतंय ना. घरात सून येणार आहे, आता काय होणार आहे काही कळत नाही मला. बाबा पण तुम्ही आहात ना, आणि तुमच्यासाठी एक मुलगीच घरात येईल ना. हो ग, आणखी एक जानू येणार घरात अशीच भावना आहे माझी. पण अडकून पडलोस ना मी आता.